तर नमस्कार मित्र मंडळी, तर मी तुमचं स्वागत करतो. मी शुभम सुतार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण बनवणार आहोत आणि आपली चिकन तंदुरी. तर तुम्हाला आता मी दाखवतो की कसा चिकनचा मसाला बनवायचा असतो तंदुरीचा, आणि तो तुम्हाला सगळे प्रोसेस दाखवतो. आणि आज आपली रात्रीची पार्टी आहे, चिकन तंदुरी आणि वालाचा शेंगा. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा. तर मंडळी मी इथे दही आणलं होतं 1/2 किलो, आणि दही असं मी फडक्यात ठेवले काढून त्यातलं पाणी निघण्यासाठी. तर अर्धा तास आपल्याला इथे ठेवायचं आहे पाणी निघण्यासाठी. अर्धा तास झाला की मग ह्याच्यानंतर आपला मसाला ह्याच्यामध्ये आपण बनवायचा आहे. मित्रांनो, आपण इथे घेतलं चिकन, तर चिकन घेतलंय धुवून आपण, आणि ह्याला आपल्याला आता लावायचे कट्स, असे कट्स मारू आपण. असं सगळीकडे आपल्याला करायचं आहे. खरं मित्रांनो, आपलं झालेलं आहे इथं चिकन धुवून, आणि ह्याला कट्स वगैरे तिथे मारून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया आल्या लसणाची पेस्ट पहिली टाकू, नंतर मीठ आणि हळद आणि मसाला आपला. आणि पहिले मीठ टाकून घेऊया पूर्ण चिकनमध्ये. आपल्याला आता ह्याच्यामध्ये पेस्ट टाकायची. दोन चमचे आपल्याला टाकायचे आणि आता मिक्स करून घेऊया आपण. मित्रांनो, झालेलं आहे आपला ह्याला मसाला लावून. हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता असा हे चिरा पडला, याच्यामध्ये मसाला जाण्यासारखा केला आहे. आणि ह्याच्यानंतर आपण बनवणार तंदुरी मसाला. मित्रांनो, आपण घेतलंय तेल गरम केलंय आणि आता ठेवलंय जरासं थंड होण्यासाठी. ते थंड झालं की आपल्याला लगेच मसाला बनवायला घ्यायचा आहे. मित्रांनो, आता आपण हा गरम झालेलं तेल आहे, त्याच्यामध्ये आपण टाकतोय एक चमचा म्हणजे तिखट. तो लगेच असा तुम्हाला ढवळायचा आहे. मित्रांनो, आपल्याला एक टेबल स्पून म्हणजे एक चमचा एवढं आपल्याला आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे धने पावडर. धने पावडर पण आपल्याला एक चमचा एवढीच टाकायची आहे. धने पावडर नंतर आपल्याला टाकायचं आहे तो म्हणजे चाट मसाला. आपण चाट मसाला इकडे घेतला आहे. चाट मसाला टाकायला एक चमचा एवढा टाकायचा आहे चाट मसाला आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला. गरम मसाला पण आपल्याला पेटून घ्यायचा आहे सगळे ह्याच्यातच. त्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये कस्तुरी मेथी. टाकल्यानंतर आपल्याला मीठ पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण टाकू दही. दही टाकल्यानंतर आपल्याला लागेल मीठ, आपल्या चवीपुरतं टाकायचं याच्यामध्ये मीठ. आणि हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण याच्यामध्ये टाकतोय तंदुरी मसाला, एव्हरेस्टचा तंदुरी मसाला आपण टाकतोय याच्यामध्ये. आणि हा आता आपल्याला मिक्स करायचा आहे. हा असा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे.
आणि हा मसाला जर तयार करून झाला की आपल्याला हा चिकनला लावायचा आहे, जो आपण आधी मॅरिनेशनला केला होता त्यात मॅरिनेशन चिकनला आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तास ठेवून द्यायचा आहे, नंतर आपल्याला फ्राय करायचं आहे. मित्रांनो, जो हा आपला बनवलेला आहे मसाला, तो आपल्याला ह्याच्यामध्ये चिकनमध्ये लावायचा आहे सगळ्या अख्ख्या. मित्रांनो, आपलं चिकन हे बघा मॅरिनेशन झालेलं आहे आणि 2 तास ठेवलेलं. आणि हे पनीर आहे, किरणचं पनीर. आणि इकडे आम्ही आग पेटवायला सुरुवात केली आता. आणि आता वाजलेत ते, म्हणजे आता वाजलेत आपल्या मोबाईलमध्ये 11:06. आत्ता आम्ही चालू करणार, म्हणजे आम्हाला सगळं संपेपर्यंत 12 तरी नक्कीच वाजतील. 12 कुठे, 1-2 बोल. आणि आपल्या आहेत शेंगा. आणि आता इथं पेटून लागत आणि याच्यावर फॉइल पेपरवर आम्ही चिकन फ्राय करतो. आता बघू मित्रांनो, आम्ही स्टार्टिंगला चिकनचा पीस आणि फॉइल पेपरमध्ये आपण टाकलाय पनीरचा पीस, कारण पनीर लवकर शिजेल आणि काळा होईल ना एवढा. तो कसा जरा वरच्यावर चिकन काळा नाही झाल्यावर मस्त झालाय चिकन शिजल्या की लगेच. आणि इकडे वालाचे शेंगा चालूच आहे आपला का. मी आज पेटवले खाली मस्तपैकी, वेळ तर होणारच आहे भरपूर. आज मजा करू, उद्या आपला आहे होळी. होळी म्हणजे परवा आहे आपल्याला, उद्याच्या दिवशी काही जमला नसं म्हणजे लाकडं इकडे आणायला जाऊ. आज हा प्लॅनिंग केलेला आहे सगळा आपण. मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता आपण घेतले शेंगा खायला. चिकन शिजेपर्यंत आपण एका साईडला इकडे शेंगा खाऊ मस्त आहे की. शेंगा पण एकदम भारी शिजल्यात, एकदम टेस्टी झाले शेंगा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा झालाय आता चिकनचा शिजत आलाय, अजून काही शिजला नाहीये. आणि पनीर खाऊन इकडे पनीर ठेवले साईडला काढून आणि चिकन शिजतोय. टाइम झालाय खूप, 12 गेलेत तरी अजून आमचा झालं नाही. 10:30 घेतलेला बघा, 12:20 झालेत. 11:06 चालू केला होता बनवायला, अजून काही झालं नाही. आणि आकाश कुणाल वाट बघताना, आमचा भाऊ चिकन शिजलेत का नाही वाट बघताना आकाश. आणि याला काय खायची इच्छा केली त्यामुळे पनीर लवर दाखव पनीर. आणि हा आमचा पनीर लवर ओनली वेज वाडगाव सरपंचाचे शेंगा. आणि या सरपंचाची शेंगा किचनी मेहनतीने बनवलेली बाटली आमची झाली पार्टी. आणि आता आम्ही चाललोय घरी, सगळे निघालो घरी आपापल्या. टाइम दाखव रे, टाइम वाजले किती, आता 1:13 झालेत. हॅलो, आणि जाऊ पुन्हा भेटून. ओके बाय, थँक्यू.